रघुनाथ कुचिक यांच्या केसच्या मधील पीडित तरुणीने स्वतःचा एक वेगळा जबाब नोंदवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तिचं काय म्हणणं आहे ते वाहिन्यांवरून आपण प्रसारितही केलेलं आहे. मगाशी एका वाहिनीवरून बोलत असतानाही मी स्पष्ट केलं की इतके वर्ष आम्ही स्त्रियांच्या चळवळीमध्ये काम करतोय, आम्हीच सर्वज्ञानी आहोत असा आमचा दावा नाही, परंतु कुठलीही घटना जेव्हा समोर येते ती घटना समोर आल्यावर जेवढं लवकर होईल किंवा त्या मुलीची मानसिक तयारी होईल की बाबा माझा असा असा जबाब आहे, त्या जबाब 164 अन्वये नोंदवून घेतला जातो. काही वेळेला पोलीस नोंदवतात, परंतु सामाजिक संघटना किंवा राजकीय पक्षांकडे ज्यावेळेला संबंधित स्त्रिया दाद मागतात त्यावेळेला, आत्तापर्यंत गेली 16-17 वर्ष मी सातत्याने हे केलेलं आहे की आपल्याकडे तक्रार आल्यानंतर जेव्हा आपण पोलिसांकडे तक्रार देतो आणि आपल्याला असं वाटतं की संपूर्णपणे सत्य घटना समोर आलेली आहे, त्याच्यानंतर परत रोज त्याच्यावरती पत्रकार परिषदा, रोज त्याच्यावरती काही ना काही बदल होत असतील, तर मूळचा जो जबाब आहे तो 164 अन्वये नोंदवला जातो. तो नोंदवण्याचं काम ती मुलगी स्व इच्छेनेसुद्धा करू शकते. आपण सामाजिक संघटना म्हणून किंवा राजकीय कार्यकर्ते म्हणून त्याचा ॲफिडेव्हिटही करू शकतो आणि त्याचबरोबर पोलिसांकडे सुद्धा मागणी करता येते की 164 अन्वये तुम्ही जबाब नोंदवा. परंतु आणि तो जबाब जो असतो त्या जबाबाला धरूनच आपण त्यामधलेच मुद्दे हे सातत्याने मांडले जात असतात. परंतु या घटनेच्या मध्ये असं दिसतंय की आधीच्या असणाऱ्या म्हणण्यापेक्षा वेगळं मनोगत त्या संबंधित मुलीने मांडलेलं आहे. मला याच्याबद्दल आपल्याला सांगणं आवश्यक आहे की 25 तर अनेक जणांनी मला अनेक प्रश्न मधल्या काळामध्ये विचारले, तर आधी मी आजच्या जबाबाकडे येते तिच्या. तर मला असं वाटतं की शेवटी युनायटेड नेशन्स असेल किंवा सगळे राष्ट्रीय महिला आयोग असतील किंवा कायदा असेल, त्याच्यात आपण सारखं हेच सांगत असतो की बिलीव द वुमन, बिलीव द व्हिक्टीम, म्हणजे जी पीडित महिला आहे तिच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. परंतु तिच्या म्हणण्यामध्ये किती तथ्य आहे किंवा त्या म्हणण्यामध्ये सकृतदर्शनी पुरावे काय आहेत, त्या म्हणण्यामध्ये परिस्थितीजन्य पुरावा काय आहे, हे तपासून घेण्याचं काम न्याय यंत्रणेचं असतं. त्यामुळे आम्ही स्वतः न्याय यंत्रणा आहोत अशा थाटामध्ये आपणच इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी असल्यासारखं जर का बोलत सुटलो तर त्याच्यामध्ये काय होतं त्याचं उदाहरण आज या सगळ्या समोर आलेलं आहे. आणि म्हणून तिचा जबाब जो आहे तो जो तिचा जबाब असेल, आज तिने हा जबाब दिलेला आहे, तर तो कोर्टामध्ये जेव्हा काही पुढची प्रक्रिया होईल किंवा पोलिसांच्याकडे सुद्धा, त्यावेळेला तिला ते काही वाटलं तिला मांडण्याचा अधिकार आहे. त्यावेळेला तिच्यावर दबाव होता का, आत्ता दबाव आहे का, काय आहे, याच्यावरती राजकारणानुसार भूमिका घेणं अजिबात योग्य नाही आहे. मला तर स्वतःला असं वाटतं की व्यक्तीने स्वतःला मोठं मानण्यापेक्षा, मुळात ज्याला असं वाटतं की व्यक्तीने स्वतःला मोठं मानण्यापेक्षा, मुळात ज्या भारतीय जनता पक्षाचं त्या प्रतिनिधित्व करतात त्या संदर्भामध्ये मला दोन प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात की ज्या मुली अशा प्रकारनी त्यांचा त्रास होतो त्यांचं वेगवेगळ्या भावनिक भूमिकांमधून त्या जात असतात. कारण काही वेळेला त्यांना सुरुवातीला असं वाटतं की हे माझ्याच वाट्याला का आलं, काही काळ त्यांना असंही वाटतं की मी आता आत्महत्या करते, काही वेळेला त्या म्हणतात नाही या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे, आणि शेवटी त्या स्थिरावतात. ह्या साधारणपणे अनेक केसेसमध्ये आम्ही पाहिलेल्या मुलींच्या परिस्थिती आणि अवस्था असते. तर याच्याबद्दल कुठलाही विचार न करता ज्या प्रकारे त्याचं राजकीय भांडवल केलं गेलं ते जर का पाहिलं तर मला असं वाटतं की हेतू त्या मुलीच्या न्यायापेक्षा तिच्या जखमांचा एक भांडवल करणं किंवा त्या जखमांवरती मीठ चोळणं आणि त्या जखमांचा राजकीय द्वेषापोटी बाजार मांडणं अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाकडून सगळं वर्तन झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवरती या मुलीची आधीची स्टेटमेंट जेवढी महत्त्वाची आहे तेवढंच हे स्टेटमेंटसुद्धा महत्त्वाचं गणलं गेलं पाहिजे. त्याबरोबर आता मी चित्रा वाघांच्या लाईव्ह स्टेटमेंटमध्ये पाहते आहे आणि त्याच्यामध्ये म्हणत आहेत की आता ती असं बोलायला लागली, आता ती तसं बोलायला लागली, मला हा अनुभव आला. हा अनुभव असा येऊ शकतो, चार स्वतः केसेस तुम्ही हँडल केल्या असतील तर आम्ही पूर्वीच्या मी आता नावं घेत नाही केसेसची, कोर्टामध्ये जाईपर्यंत मुलगी असं बोलते पण नंतर काही कारणामुळे पूर्ण होस्टाईल होते किंवा होस्टाईल झाली नाही तरी जबाब बदलते. अशा वेळेला तिला जी उत्संत किंवा मानसिक समुपदेशन किंवा आत्मविश्वास हा फक्त रोज तिला सांगून मिळत नसतो हे देखील त्याच्यात महत्त्वाचं आहे. दुसरं, सातत्याने एक दिशाभूल करणारं वातावरण तयार केलं गेलं की तिला कोणीच मदत केली नाही, कोणीच मदत केली नाही, कोणीच मदत केली नाही. इथे मला सांगायला पाहिजे, मी हा प्रिंटआउट जो काढला आमच्या स्त्री आधार केंद्राच्या दोन कार्यकर्त्यांनी तयार केलेलं हे निवेदन आहे आणि 25 फेब्रुवारीला मी मुंबईमध्ये होते त्यावेळेला त्या मुलीचा मला फोन आला की मला बोलायचं आहे तुमच्याशी. आणि त्यानंतर मी तिच्याशी फोनवर जेव्हा बोलले आणि तिने तिच्यावरती झालेल्या तक्रारीचं स्वरूप सांगितलं तर जवळजवळ माझ्या पुरंदर बंगल्यामधल्या
लँडलाईनवरून मी तिच्याशी 25 ते 30 मिनटं बोलून सगळी तिची कैफियत ऐकून घेतली. तिची तब्येत बरी नाही आहे हे माझ्या लक्षामध्ये आलं आणि मग मी तिला विचारलं तुला पुढे काय करायचं आहे. तर त्याच्यानंतर ती म्हणाली की मी जरा बोलते आणि मग स्त्री आधार केंद्राच्या या समुपदेशक आमच्या दोन महिला कार्यकर्त्या इथे बोलावल्या. त्यांनी तिच्याशी बोलून तिच्या तब्येतीची विचारपूस केली, बाकीचे तिचे जे स्त्री आरोग्य विषयाचे प्रॉब्लेम होते त्याच्याबद्दल विचारपूस केली आणि जेव्हा तिला विचारलं की तुझी इच्छा काय, तिने स्त्री आधार केंद्राचा फॉर्म देखील भरून दिला, त्याच्यावर सही आहे आमच्याकडे तिची फॉर्मवरती. आणि त्यानंतर मग तिला जेव्हा विचारलं की तुझी इच्छा काय, तिने सांगितलं की मला 5 वाजता सुमाराला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची. जेव्हा एक पीडित मुलगी मग ती तक्रार